बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गेवराई चकलांबा महामार्गावरील पवळाचीवाडी येथील पूल वाहून गेल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून खड्डे पडलेत, त्याला तळ्याचं स्वरूप आले. याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या अनेक वर्षांपासून दिली जात होती, मात्र त्यावर बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाहीये. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्त्यालगत असलेल्या ग्रामस्थांनी वाहून गेलेल्या पुलाच्या समोरील बाजूस नाल्यावर मातीचा भराव, अवैध घरे बांधल्यानं पाणी अडवलं जात असल्याचं बोललं जात आहे. पवळेचीवाडी येथील सरपंचांसह ग्रामस्थांनी हे सांगितले. नाल्यावरील अतिक्रमण हटवून नाला पूर्ववत करून देण्यात यावा या मागणीसाठी पवळेचीवाडी येथील सरपंच युवराज जाधव आणि ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांची मागणी रास्त असल्याचं सांगत लवकरच त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, संबंधित अतिक्रमणधारक लोक ऐकत नसल्यानं याची माहिती पोलिसांना कळवून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी सांगितले. आमची मागणी जवळपास एक वर्ष होऊन गेलं. पवळाचीवाडीचा रस्ता जो गेवराई ते चकलांबा महामार्ग पवळाचीवाडी गावातून जातो, त्या ठिकाणी बरेच दिवस झाले तिथलचा पूल वाहून गेलेला आहे. पूल वाहून गेल्यामुळे तिथं पावसाळ्यात भरपूर पाणी, कमरा इतकं पाणी साचतं, त्या पाण्यातून येणाऱ्या वाहनाला, रस्त्याला ये जा करणाऱ्या वाहनाला अडचण निर्माण होऊ लागली. त्या पायदळ जे लोक जातात त्यांनासुद्धा अडचण निर्माण होऊ लागली. आम्ही एक वर्षापूर्वी ह्यांना निवेदन दिलं होतं लिखित स्वरूपात, काहीतरी पर्यायी मार्ग म्हणून व्यवस्था लावा, पण त्यांनी आम्हाला करूत हे करूत उडवडूचे उत्तर दिले. आज जवळपास एक वर्ष झालेली आहे, हे बघा कागद त्यांना निवेदन दिलेलं. आम्ही काय सांगाल या ठिकाणी जे काही लोकांची मागणी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले, प्रशासन म्हणून काय भूमिका असेल? सदरच्या ग्रामस्थांनी जी मागणी केलेली आहे ती रास्ता आहे, परंतु त्या ठिकाणी जो नळकांनी पूल आहे त्या पुलाचं पाणी पलीकडं न जाऊ दिल्यामुळे काही ग्रामस्थांनी तो पूल अडवल्यामुळे पलीकडल्या बाजूला भराव टाकल्यामुळे तिथून पाणी जात नाही, त्याच्यामुळं ते येणारं पाणी रस्त्यावरती येतं. आणि त्याच्या बाजूला जी नालिक काढून देण्याचं काम आहे की ग्रामस्थांनी अतिक्रमण केल्यामुळे किंवा तिथं मुरमाचा भराव केल्यामुळे आणि ते गटर नाली आम्हाला काढू देत नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तरी आम्ही जे लोक अतिक्रमण केलेत, जे आम्हाला गटर काढू देत नाहीत, तर आम्ही तसं पोलीस स्टेशनला कळवून हा प्रश्न म्हणजे नाली काढण्याचं काम लवकरात लवकर आम्ही मार्गी लावायचं काम करू. धन्यवाद. द वॉइस साठी श्याम जाधव, बीड.